रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत असलेल्या संस्कार भारतीच्या वतीनं यंदाच्या वर्षीही अक्षता सोहळ्या दिवशी रंगावलीच्या सुंदर आणि नयनरम्य अशा पायघड्या घालण्यात येणार असून याचा कसून सराव सुरू आहे. सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शुक्रवार दिनांक 13 जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून या यात्रा सोहळ्याचे सर्वांनाच वेध लागले आहेत. शिवयोगी सिद्ध रामेश्वरांचा यात्रा सोहळा म्हटलं की सर्वांच्याच डोळ्यासमोर येतात त्या संस्कार भारतीच्या रंगावलीच्या सुरेख पायघड्या. गेल्या अनेक वर्षांपासून यात्रेत अक्षदा सोहळ्यादिवशी हिरेहबू वाडा ते श्री सिद्धेश्वर मंदिर या मार्गावर संस्कार भारतीच्या वतीनं रंगावलीच्या सुंदर आणि नयनरम्य पायघड्या घालण्यात येत असून भव्य दिव्य असे गालीचे आणि रंगावलीच्या माध्यमातून प्रतिवर्षी देण्यात येणारे वेगवेगळे सामाजिक संदेश हे प्रत्येकालाच भावणारे ठरतात. अनेक मान्यवर आवर्जून संस्कार भारतीच्या नयनरम्य अशा पायघड्या पाहण्यासाठी आवर्जून येतात. दरम्यान यंदाचं हे संस्कार भारतीचं रौप्य महोत्सवी वर्ष असून गेली 25 वर्षे अव्याहतपणे संस्कार भारतीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते रंगावलीच्या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यावर विशेष भर देत आहेत. यंदाही अखिल भारतीय प्रमुख रघुराज देशपांडे, शहराध्यक्ष डॉक्टर इरेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार भारतीचे सर्व कार्यकर्ते यासाठी सज्ज असून यानिमित्त शिवस्मारक इथं गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांचा कसून सराव सुरू आहे. सुमारे 100 हून अधिक कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारची मंगलचिन्ह आणि वैविध्यपूर्ण गालिचांचा सराव यानिमित्त करत आहेत. विविध वयोगटातील कार्यकर्ते सरावात सहभागी झाले आहेत. अगदी 7 वर्षांच्या चिमुरडीचाही यात सहभाग आहे. यानिमित्त त्यांचा उत्साह हा काही वेगळाच दिसत आहे. प्रत्येक जण अगदी आतुरतेनं अक्षदा सोहळ्याची मोठ्या उत्सुकतेनं वाट पाहत आहे. दरम्यान संस्कार भारतीचे सहसचिव आनंद देशपांडे यांनी यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं. सर्वांच्या सहकार्यामुळे हा प्रवास शक्य झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. दरवर्षीप्रमाणे अक्षदा सोहळ्याची तयारी चालू आहे. छानपैकी सगळे रांगोळीसाठी एकत्र जमलेले आहेत. सराव वर्ग शिवस्मारक येथे चालू आहे 1 तारखेपासून. अशी सुंदर अशी तयारी चालू आहे. खरं सांगायला खूप आम्हाला अभिमान वाटतो यावर्षी की यावर्षी संस्कार भारतीच्या पायघड्याचं हे 25वं वर्ष आहे. तर आम्ही रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून वर्षभर आम्ही साजरं करणार आहे. वेगवेगळे उपक्रम असणार आहेत. त्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांसाठी आम्ही वेगवेगळे वर्षभर यातून उपक्रम राबवणार आहे. वेगवेगळ्या संस्था, सामाजिक संस्था यांच्याबरोबर काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेत आहेत, ते बघणार आहे. तसा सुंदर हा कार्यक्रम वर्षभर आम्ही चालूच ठेवणार आहे. चिन्मय अभियंकर यांनी रंगावलीच्या पायघड्या घालताना मार्किंगची जबाबदारीही अत्यंत महत्वाची असते असं सांगताना यंदाच्या वर्षीही रात्री 10 ते मध्यरात्री 2 पर्यंत 30 ते 40 कार्यकर्ते ही जबाबदारी पार पाडतील असं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं. रात्री 10 ते पहाटे 2 वाजेपर्यंत मार्किंगचं काम चालू असतं. त्यात सकाळी सकाळी हे आम्ही रस्त्यावर जे मार्किंग केलेलं असतं ते सकाळी त्याच्यावर रांगोळ्या पायघड्या घालतात. त्यानंतर सगळे मुलं मिळून सगळे 30-40 कार्यकर्ते आहेत मार्किंगमध्ये. संध्याकाळी सगळे एकत्र मिळून 3 गट असतात. हिरेपू वाड्यापासून एक दत्ता चौकापर्यंत, दत्ता चौक ते एक माणिक चौक एक, आणि माणिक चौक ते पंचमती कट्ट्यापर्यंत एक, असे जवळजवळ 40 कार्यकर्ते रात्री मार्किंग. दरम्यान सरावात सहभागी झालेल्या नंदा गायकवाड यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना संस्कार भारतीच्या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यात सेवा अर्पण करण्याचं भाग्य लाभत असल्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त केला. अगोदरपासूनच रांगोळी शिकायची इच्छा होती. माझी बहीण मोठी तिने सांगितले की इथे वर्ग चालू आहे शिव स्मारकला. मी गेल्या वर्षीपासून संस्कार भारतीला जॉईन झाले आणि इथं खूप छान म्हणजे सराव करून घेतात ताई. सर्वच ताई मिळून खूप छान सराव करून घेतात आणि छान वाटतं आल्यानंतर. म्हणजे एकदम फ्री मोकळं असल्यासारखं वाटलं. बिंदू रेषा, गोपद्म, शुंकला, सर्फरेषा, केंद्रवर्धिनी हे सर्व चिन्ह आमची सराव करून घेतात ताई. म्हणजे सेवा घडतीये सिद्धेश्वर महाराजांची आमच्याकडून. इतक्या वर्षाची इच्छा माझी पूर्ण झाली.
त्यामुळे मला म्हणजे आता पण बोलण्याची मला ताईंनी बोलण्यासाठी उभा केलंय, सपोर्ट केलाय ताईंनी. 7 वर्षीय ईश्वरी बसरगी ही यंदा प्रथमच या सरावात सहभागी झाली असून तिचा उत्साह देखील अत्यंत वाखाणण्यासारखा आहे. या सरावात पहिल्यांदाच सहभागी होण्याचा होत असलेला आनंद तिनं यानिमित्त इन सोलापूर न्यूजशी बोलताना बोलून दाखवला. संस्कार भारतीचे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच परगावचे कार्यकर्तेही अक्षदा सोहळ्या दिवशी रंगावलीच्या सुंदर आणि नयनरम्य पायघड्या घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी पश्चिम प्रांत प्रमुख संगीता भांबुरे, शहर रांगोळी प्रमुख ममता अवस्थी, पल्लवी महामुनी, किरण आवटे, गौरी उळेकर, सुनीता भोसले, श्रीदेवी तंबाके, स्वाती ममाने, बाळकृष्ण वल्लाल, विनायक बोड्डू, आनंद कोकुल आदींची उपस्थिती होती.